नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो एक नवीन हवामानाची अपडेट जी की तुमच्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण बावीस आणि तेवीस ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला असून अतिमुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे तर समोरील मॉडेलवरून आपल्याला स्पष्ट होत असेल की कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्रामधनं सक्रिय असून एक हजार चार आणि एक हजार सहा हा कमी दाबाचा पट्टा मराठवाडा आणि कोकणातनं आपल्याला सक्रिय दिसतोय त्यानंतर तापमान पाहता तापमान मध्यम स्वरूपाचेच बघायला मिळेल नाशिक बावीस डिग्री सेल्सिअस मुंबई सव्वीस डिग्री सेल्सिअस त्यानंतर औरंगाबाद जे आहे ते आपल्याला पंचवीस डिग्री सेल्सिअस नागपूर चोवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळेल हे तापमान जे आहे मध्यम स्वरूपाचे तापमान असून पावसा वातावरणासाठी अतिशय अनुकूल असे वातावरण आपल्याला बघायला मिळते त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण त्या मॉडेलनुसार आपल्याला तापमान जे आहे ते, ते स्पष्टपणे जाणवेल तर याच्यामध्ये आपल्याला तापमान वाढ झालेली दिसते बंगालच्या उपसागरामध्ये तापमान जे आहे ते बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे तर अरबी समुद्रातील तापमान हे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत कायम आहे त्यानंतर महाराष्ट्रातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते बघू शकता आपण महाराष्ट्रातील जे तापमान आहे ते आपल्याला तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळते पूर्व विदर्भातील तापमान हे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा बघायला मिळते आपल्याला चंद्रपूर नागपूर या भागामध्ये पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला पंचवीस डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान ब बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्याला जे तापमान आहे ते पश्चिमी भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा पूर्व पूर्व किनारपट्टीवर बेचाळीस pa डिग्री प ताप आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर हे मॉडेल बघता या मॉडेलनुसार आपल्याला पावसाची सक्रियता समजून येईल बघू शकता आपण संपूर्ण भारत व्यापून टाकलेला आहे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती पावसाची सक्रियता दिसून येते आहे यामध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा जो पट्टा आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे दक्षिण भारतामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाची पट्ट्याची तीव्रता दिसून येते आहे आणि पावसाची सक्रियतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसून येते त्यानंतर महाराष्ट्राचा भाग बघता आपण पूर्व विदर्भामध्ये गोंदिया नागपूर गडचिरोली भंडारा माकोणा वर्धा उमरेड अरवी त्यानंतर इकडं अमरावती अचलपूर अकोला खामगाव त्यानंतर अकोट मलकापूर मोताळा बुलढाणा चिखली जळगाव जामोद या सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता दिसून येते मराठवाड्याचा भाग बघता मराठवाड्यामध्ये आजच्या याच्यामध्ये आपल्याला जास्त सक्रियता दिसत नसली तरी येत्या बारा तासांमध्ये तिथंसुद्धा खूप छान अशा प्रकारची पावसाची सक्रियता बघायला मिळेल यामध्ये मा पाथरी माजलगाव मानवत त्यानंतर परभणी बसमत नांदेड वाघाला हा भाग इन्क्लूड असेल या भागामध्ये येत्या बारा तासांमध्ये आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर पैठण औरंगाबाद श्रीरामपूर वैजापूर जालना सिल्लोड हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा अतिमुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी या भागातसुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता हलक्या स्वरूपात दिसायला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्राचा जो, भागा है, बार भागा जो भाग आहे नंदुरबार धुळे या भागामध्ये आजच्यामध्ये आपल्याला पाऊस जरी सक्रिय दिसत नसला तरी येत्या बारा तासांमध्ये तिथंसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सर्वच भाग इन्क्लूड राहून महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल आणि हे पावसाची सक्रियता मेघगर्जनेसह महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहील यामध्ये आपल्याला विदर्भाचा भाग मराठवाड्याचा काही भाग त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये चांगल्या प्रकारची पावसाची सक्रियता दिसून येते मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच संपूर्ण भारतामध्ये सुद्धा आपल्याला पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सर्वीकडे आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती दिसून येते दक्षिण भारतामध्ये आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते कारण कमी दाबाचा पट्टा हा खूप तीव्र असून तिथं वाऱ्यांची दिशासुद्धा बदललेली आहे त्यामुळं त्या भागामध्ये त्या आपल्याला जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल वाऱ्यांची दिशा आपण बघू शकता अरबी समुद्रातून येणारे वारे हे दक्षिणेकडे वळत असून दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रवेश होतो आहे त्यानंतर समोरील मॉडेल बघता या मॉडेलवरून आपल्याला स्पष्ट होईल की बंगालच्या उपसागरामध्ये बघू शकता आपण जी ढगांची दाटी होती ती पूर्णपणे आता नाहीशी झालेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला ढगांची दाटी दिसून येत नाही आहे ही सर्व ढगांची दाटी जी आहे ती आपल्याला भारतामध्ये पसरलेली दिसून त्याचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय महाराष्ट्रामध्ये नाशिक अहमदनगर पुणे बीड लातूर नांदेडवाघाला पुसद आदिलाबाद चंद्रपूर अकोला अमरावती या भागांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ढगांची दाटी दिसून येते आहे त्यानंतर नांदेड वाघाला परभणी हा जो भाग आहे या भागामध्ये सद्यस्थितीत जरी आपल्याला हलक्या प्रमाणाचे ढगाळ वातावरण दिसून येत असलं तरी येत्या काही तासांमध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारची ढगांची दाटी दिसून येऊन मुसळधार पावसाचा प्रभाव जाणवेल पूर्व विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक प्रमाणात ढग दिसून येत आहेत कारण आता सर्व ढगांची जी दिशा आहे ती पश्चिमेकडे वळलेली असून त्यांचा वेगसुद्धा वाढलेला आहे या मॉडेलनुसार बघू शकता आपण येत्या बारा तासातील अपडेट येत्या बारा तासांमध्ये आपल्याला जे आहे ते चांगल्या चांगल्या प्रकारचे म्हणजे की सर्वत्र महाराष्ट्र आपल्याला ढग जे आहे ते पसरलेले दिसतील यामध्ये आपल्याला मुंबई पालघर त्यानंतर पुणे जेजुरी नांदेडवागाला परभणी हा भाग सर्व इन्क्लूड दिसेल यामध्ये सोलापूर सातारा सांगली हा भाग ढगाळ वातावरणामध्ये असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर पुण्याचा भाग बघता आपण पश्चिम महाराष्ट्राचा पुणे सातारा जेजूर या भागामध्ये सुद्धा ढगांची दाटी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण या मॉडेलनुसार आपल्याला स्पष्ट होईल की कमी दाबाची तीव्रता आपल्याला दिसून येते कमी दाबाची तीव्रता जी आहे ती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा याचा प्रभाव जाणवतो आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर बघू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची सक्रियता आपल्याला जाणवती आहे त्यानंतर अरबी समुद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे या सर्वांचा प्रभाव जो आहे तो आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो आहे भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची सक्रियता राहून मुसळधार ते अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये आपण बघू शकता वाऱ्यांची दिशासुद्धा आपल्याला कळून येतील <ss> अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडे असून ती मध्य महा भारतामध्ये घोंगावते आणि अरबी स सॉरी प बंगालच्या उपसागरातून येणारे जी वाऱ्या आहेत त्यांचीसुद्धा दिशा बघता आपण पश्चिमेकडे असून त्यांचेसुद्धा मध्य महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहेत त्यामुळे मध्य महाराष्ट्र म मD... सॉरी मध्य भारतामध्ये याचा प्रभाव सर्वाधिक राहून मध्य भारतामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल बावीस आणि तेवीस ऑगस्टला हवामान खात्याने सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अतिमुसळधार प्रकारच्या पावसाची सक्रियता जी आहे ती सक्रियता वर्तवली गेली आहे अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्राला यामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे पावसाची सक्रियता जी आहे ती मेघगर्जनेसह आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसेल यामध्ये आपण तापमान बघितलेलं आहे तापमान जे आहे ते अतिशय पूरक झालेलं असून हे तापमान आपल्याला पावसासाठी अतिशय अनुकूल आहे कारण महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली असून महाराष्ट्राचे तापमान हे पंचवीस ते तीसच्या मध्यात पोहोचलेले आहे या तापमानामुळे पावसाच्यासाठी खूप अनुकूल असं वातावरण तयार होऊन पाऊस अतिमुसळधार पावसाला पूरक असं वातावरण निर्माण होईल याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल मराठवाडा विदर्भ त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये याचा प्रभाव आपल्याला जाणवेल काही ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला जाणवेल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा सक्रियता आपल्याला दिसून येईल अनेक ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल आणि हा पाऊस मेघगर्जनेसह या पावसाची सक्रियता राहणार आहे मेघगर्जनेसह हा पाऊस कोसळून आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी बघायला मिळेल हवामान खात्याने आपलं वर्तवलेलं आहे की बावीस आणि तेवीस ऑगस्ट या तारखांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा पाऊस येईल कारण या तारखांमध्ये आपल्याला जे आहे ते वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल आणि कमी दाबाचा पट्टा सुद्धा अनेक भागांमध्ये सक्रिय असेल वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने पावसाच्या सक्रियतेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पावसाची जी सक्रियता आपल्याला बावीस ऑगस्टपर्यंत दिसत होती ती आता दोन सप्टेंबरपर्यंत आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल दोन सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव राहील महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे म्हणजेच की येणारे पुढील दोन आठवड्यांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता महाराष्ट्रामध्ये जाणवेल समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता की संपूर्ण भारतामध्ये कशाप्रकारे आपल्याला पाऊस सक्रिय झालेला दिसतोय वाऱ्यांचा वेगसुद्धा आपण बघू शकता बंगालच्या उपसागरातील जे वाऱ्या आहेत त्यांची दिशा आता बदललेली आहे काही वारे आपल्याला पश्चिमेकडे जाताना दिसत आहेत तर काही वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडे वळलेली आहे त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो भारतामध्ये सर्वाधिक दिसून येतोय यामध्ये आपल्याला पूर्व किनारपट्टी बघू शकता आपण भारताची पूर्व किनारपट्टी पूर्णपणे पावसाने भरलेली असून पावसाची सक्रियता पूर्व किनारपट्टीवर सर्वाधिक राहणार आहे दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक आपल्याला कमी दाबाचा पट्ट्याची तीव्रता दिसून येते आहे त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता या मॉडेलनुसार आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल मेघगर्जना जी आहे ती आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळते त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची सक्रियता आपल्याला दिसून येते विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर उमरेड माकोणा त्यानंतर वर्धा कोंढाळी यवतमाळ अमरावती या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अशी हिंगोली औरंगाबाद जालना या भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येतोय या भागामध्ये मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे तसेच संपूर्ण भारतामध्ये सुद्धा मेघगर्जनेचा प्रभाव आपल्याला जाणवतोय तर ही सुद्धा आपली आजची अपडेट बावीस आणि तेवीस ऑगस्टला आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी बघायला मिळेल अति जोरदार असा पाऊस बघायला मिळेल तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील तर आता आपण भेटूया एका नवीन अपडेटसोबत पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद